ते पालकमंत्री आहेत, शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतात, महसूल महसूल खातं आहे त्यांच्याकडं, त्याने मंत्रिमंडळात शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवला पाहिजे. ग्रामीण भागातील अर्थकारण हे शेतीवर चालतं, तर ही शेती कशा पद्धतीने त्याला भाव दिला पाहिजे ना, असं त्यांनी शासनाला सांगितलं पाहिजे. तसं न होता फक्त श्रेयवादाची लढाई, निर्यात बंदी झाली नसतानाही फ्लेक्स फोटो सत्कार घेण्याचे काम चालू केलं, म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यावर नक्कीच कळकळ आहे की नाही असा प्रश्न पडतो. पण एकंदरीत भाजपा पक्षातलेच अनेक आजी माजी आमदार त्यांना विरोध करतायत, आपलाही विरोध सुरूच असतोय नेहमी, विरोध म्हणण्याऐवजी एक शेतकऱ्यांची बाजू घ्यायला तुम्ही आलात, एकंदरीत सगळं वातावरण शिर्डी विधानसभेतलं त्यांच्या विरोधात जाईल असं वाटतंय? नाही नाही, मी त्याबाबत आता काही वक्तव्य करू शकत नाही, मी काय अशी त्यांच्यासारखी मुरलेली मुरब्बी राजकारणी नाहीये. मी एक शेतकरी कुटुंबातील गृहिणी आहे, एक मुलगी सून या नात्याने, आणि शिर्डी मतदारसंघात काय चालू आहे, काय दहशतवाद चालू आहे, दडपशाही चालू आहे, झुंडशाही चालू आहे, शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मालाला मोल नाही, दुधाचे भाव असतील, कांद्याचे, सोयाबीनचे, कापसाचे, याच्याकडे हेतू पुरस्कारपणे हे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात, त्याच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे. म्हणजे अन्याय सहन केला नाही पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणाऱ्या या गोष्टीला जास्त कारणीभूत असतो. एक सुज्ञ नागरिक म्हणून मी माझं कर्तव्य समजते, शेतकऱ्याची प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्याच्या मालाला मोल मिळालं पाहिजे यासाठी माझा संघर्ष आहे, आणि तो इथून पुढेही चालू राहील. केंद्रातील मोदी सरकारने सातत्याने शेतकऱ्यांच्या विरुद्ध कायदे करणं, त्याच्या मालाला त्याची मालाची निर्यात थांबवणं, त्याच्यावर वेगवेगळे टॅक्स लावणं, अशा कृत्य करून शेतीमालाच्या भाव पाडण्याचं काम करत असत. आता असे म्हणण्याची वेळ आलेली आहे, आपली बाळ मोदी सरकारची गॅरंटी, आपली बाळ शेतकरी भिकारी, आता हे सरकारला थांबायची वेळ आलेली आहे. हे मोदी सरकार हे शेतकऱ्यांचं रक्त पिणारं एक निर्दयी सरकार आहे, आणि आता याचा थांबवलं नाही तर हे शेतकरी काही दिवसांना येणार, हे गावोगाव मंदिर बांधायचं म्हणतात, सगळ्यांना तिथे जाऊन बसायची वेळ, त्या वेळेला थांबवणं अत्यंत गरजेचं आहे. एवढे मोठे प्रश्न उभे असताना यांना फक्त स्वतःची सत्तेचा प्रश्न पडलेला आहे. आज विखे पाटील असू द्या, म्हणजे आपले नगर जिल्ह्याचे पालकमंत्री, यांनी फक्त काय चालवलंय की जिथं काय संगमनेर तालुक्यामध्ये जे काही विकसित कामं चालले, फक्त हे श्रेयवादाची लढाई घेण्यासाठी संगमनेर तालुक्यात येतात. आज दुधाचा जर प्रश्न बघितला तर गाय पहिल्यांदा तुम्ही ऑनलाईन तिची नोंदणी करा, मग तुमच्या खात्यामध्ये 5 रुपये येणार होते. पण ज्या वेळेस आपलं स्वतःचं महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेस दूध पावडर करून राजाऊ संस्थेमधून जेव्हा दूध पावडर करून, त्यावेळेस आपल्याला कोणतंही त्यांनी ऑनलाईन पद्धतीने भाव दिला नव्हता, त्यांनी आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे पाठवलेले होते. आज प्रत्येक खाजगी संस्था असू द्या, खाजगी संस्थेने म्हणजे हे फक्त कोणाला देणार आहेत की ज्या सहकारी संस्था आहेत त्यांना देणार आहे, मग खाजगी संस्था ज्यांच्या डेअरींचे दूध जातात त्या लोकांनी करायचं काय? आज हा एवढा मोठा प्रश्न पडलेला. आज कांद्यावरती जर बोलायला गेलं तर यांनी फक्त एक दिवसासाठी म्हणजे दाखवलं की आम्ही कार्यात निर्यात बंदी उठवली, पण यांनी तसं केलेलंच नाहीये. फक्त यांना हार आणि तुरे आणि श्रेयवाद पाहिजे, बाकी यांना दुसरं काहीच नकोय. आज मुलांचे इतके मोठे प्रश्न पडलेले आहेत. आज ज्या वेळेस माननीय पंतप्रधान म्हणत होते 2000 कोटी नोकऱ्या देणार आहेत, कुठे गेल्या त्यांच्या या नोकऱ्या? यांना फक्त आता निर्यात बंदी तर लागू दे, एक दिवसाची दाखवायची, स्वतःचं इलेक्शन करून घ्यायचं, आणि परत आपले शेतकऱ्याचे प्रश्न जसे आहे तसेच ठेवायचे. ना कांद्याला भाव आहे ना दुधाला भाव आहे. आज दुधाचा जर सरासरी खर्च काढला तर दुधाचाच खर्च 25 रुपयापर्यंत लिटरला येतोय. आज आपला भाव हा 40 वरती जायला पाहिजे होता. जर हे दुग्धमंत्री आहे, मग यांचेच दुग्धमंत्री आपल्याच जर नगर जिल्ह्यामध्ये दुग्धमंत्री असताना जर आपल्या शेतकऱ्यावरती जर यायचं, मग यांच्या मंत्रिपदाचा आपल्याला उपयोग काय? यांनी आपला कोणता प्रश्न असा सोडवलेला आहे? फक्त यांना रस्ते कुठे अडवायचे, रस्ते कुठे बंद पाडायचे, आणि आम्ही काय केलं आणि आम्ही कुठून काय आलं, एवढं दाखवण्यातच या पिता पुत्रांचं राजकारण चाललेलं आहे. या पिता पुत्रांना शेवटचा संदेश काय द्याल? त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या तालुक्याचा विकास करा, तुमच्या तालुक्यात काय रस्त्यांची परिस्थिती ती पहा, आणि नंतर आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये येऊन ताटमानाने उद्घाटन करायला या. आमचा तालुका हा पूर्ण म्हणजे सुसंस्कृत आहे, त्याचबरोबर विकसित देखील आहे. आज राहता तालुक्याची आणि संगमनेर तालुक्याची कधीच बरोबरी होणार नाही. जी तुमच्या राहत्याला जी गुंठ्याला किंमत आहे ना, तिथं आमच्या पाव गुंठ्याला किंमत आहे. तुम्ही तुमच्या तालुक्याचा विकास करा आणि मग आमच्या
तालुक्यामध्ये येऊन हारतुरे घ्या। केंद्र सरकारने संपूर्ण शेतमालाची निर्यात बंद करून आज शेतकऱ्याचा खर्च ही भरून निघत नाही। आपल्या देशामध्ये पंजाब आणि हरियाणाचे जे शेतकरी आहे ते गेले 11 दिवसापासून दिल्लीला एक शेतमालाला भाव मिळावा, शेतकरी कर्जमुक्त व्हावा या करता आंदोलनाला निघालेले आहे, परंतु या भाजप सरकारने शेतकऱ्याला वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार, रस्ते बंद करत आहे, नदी नाल्यातून ट्रॅक्टर घालून आमचा पंजाब हरियाणाचा शेतकरी आज देशाच्या राजधानीवर चाल करत आहे। म्हणून या ठिकाणी मी या केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही आणि शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत या संबंध देशातला शेतकरी आज पेटलेला आहे, रस्त्यावर आलेला आहे। या सरकारने नेहमीच शेतकऱ्याचा, ग्रामीण भागातील शेतमजुरांचा असेल, वेगवेगळ्या गोरगरिबाचा गोरगरिबावर अन्याय हे सरकार करीत आहे। मी या सरकारचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। आणि पालकमंत्र्याबद्दल काय सांगाल, आता देशाचं जाऊ द्या, आपल्या जिल्ह्यात आणि तालुक्यात काय परिस्थिती आहे, विखे पाटलांनी काय केलं पाहिजे यावर सांगा। या ठिकाणी मागील आठवड्यामध्ये आपल्या वर्तमानपत्राला पिता आणि पुत्र, या ठिकाणी दिल्ली, या ठिकाणी केंद्रीय मंत्री कांद्याची निर्यात उठवण्याकरता गेले, परंतु मंत्री या ठिकाणी सांगतो निर्यात बंदीसाठी नाही, त्यांनी त्यांचं शाबूत राजकारण राहावं, त्यांच्या मुलाला त्यांना उमेदवारी मिळावी याकरता त्या गेले होते। फेक बातमी आलेली आहे, कुठल्याही प्रकारची निर्यात बंदी या ठिकाणी उठली नाही, परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांना आपण पाहिलं जेलोस केला, मी त्याचा धिक्कार करतो। अशा पद्धतीने शिर्डी विधानसभा मतदारसंघामधला शेतकरी हा पेटलेला आहे। शेतकऱ्याच्या प्रश्नांवरती वारंवार आंदोलन करणाऱ्या प्रभावतीताई घोगरे या ठिकाणी उपस्थित आहेत, काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आहेत। गॉडफादर मीडियासाठी प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड राहता। शेतमालाच्या संदर्भात जिल्हा आहे, त्या संदर्भात आपलं निवेदन आणि आपल्या भावना आम्ही शासनाकडे निश्चितच कळवतो। आपण निश्चिंत राहावं तरी आपण हे आंदोलन थांबवा, आपली विनंती करतो।